महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात VIPंचे दौरे सुरू आहेत. या VIPंच्या सुरक्षिततेचे काम पोलीस करत असले तरी यापेक्षा मोलाची कामगिरी बजावत आहेत ते पोलिसांच्या श्वान पथकातील रॉकी श्वान. सध्या रॉकी श्वान महिन्यापासून या सभेत असून निवडणुकीच्या काळात रॉकीच्या सध्याच्या कामगिरीवर तरुण भारत सोशल मीडियाने घेतलेला हा आढावा. कोल्हापूर पोलीस दलाकडे रॉकी, बेला आणि ग्लोरी असे 3 श्वान असून निवडणुकीमुळे रॉकी, बेला आणि ग्लोरी हे श्वान सध्या व्यस्त आहेत. VIP आणि VVIP यांच्या दौऱ्यापूर्वी विमानतळापासून ते महत्त्वाच्या व्यक्ती ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत तो मार्ग, सभास्थान ते मुक्काम करणारे ठिकाण या मार्गावर रॉकीला फिरवून सुरक्षेची काळजी घेण्यात येते. सध्या बॉम्बशोधक श्वान महत्त्वपूर्ण कामगिरी करत असल्याचे बॉम्बशोधक आणि नाशक श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विकास टेके यांनी सांगितले. आता सध्या कार्यरत आहे तो 8-8.5 वर्षापासून आमच्याकडे कार्यरत आहे. तर बॉम्बशोधक हा तो एक्सप्लोजिव्ह चेक करण्याचा डॉग आहे. VVIP दौरे वगैरे कोल्हापूरमध्ये असतात, अति संरक्षित व्यक्ती येतात किंवा जी मर्मस्थळे आहेत ज्यांचं जास्त म्हणजे सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागते अशी स्थळे किंवा गर्दीची ठिकाणं, महालक्ष्मी मंदिर म्हणा, विमानतळ, या ठिकाणी रुटीनली आम्ही चेक करत असतो घातपातीवरती. त्या तपासणीमध्ये रॉकी डॉगचा उपयोग आम्ही करतो. त्याची कामगिरी अगदी उत्कृष्ट आहे आणि त्याच्या मेनली डॉगच्या भरवशावरच आमची एक टेक्निकल टीम वगैरे पुढचं काम करत असते. कागलच्या इथे झालेल्या स्फोटमध्ये 2-3 वर्षापूर्वी रॉकीचं काम रॉकीनं त्याच्या तपासामध्ये वगैरे रॉकीनं चांगलं योगदान दिलेलं आहे आणि अजूनही तो आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या घातपातविरोधी तपासणीमध्ये त्याचं योगदान सध्याही होत आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.